नमस्कार. नमस्ते. आपलं नाव व पत्ता सांगा. माझं नाव शिवाजी किसनजक्ता, मुक्काम पोस्ट पात्र, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. अच्छा. आपण जसं की तुमचं झाड बघतोय, किती वर्षाचं झाड आहे हे? साधारण 22 वर्षाचं झाड. 22 वर्षाचं झाड आहे. तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरताय? म्हणजे 5 महिन्यापासून. अच्छा 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 अच्छा. काय काय वापरलेलं आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीमध्ये? अमृत बेसल डोस म्हणजे कितीदा भरलाय? बेसल डोस एकदाच भरला. एकदा भरला आहे का? जसं की फळाची साईज पाहता, कॅनोपी पाहता, तुम्हाला काय वाटतं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी रिझल्ट कसे आहे? चांगले. अनुभव म्हणजे काय आला वापरल्यानंतर? दोन वर्ष अख्खा आमचा बाग तेलाने गेला होता आणि फळं एवढं लागत नव्हते. यावेळेस फळं भरपूर लागली आणि साधारण माल तुटून गेल्यानंतर 1 महिन्यात छाटणी करून बाग धरला असून एवढे फळं लागले. आणि साधारण म्हणजे तेलाचं प्रमाण एकदम कमी झालं. हो. तुम्हाला काय वाटतं तेल्या का बरं येतो? तेलाचं मूळ कारण काय असेल येण्याचं? जसं की आता तेलाचं मूळ कारण काय म्हणजे आता कमजोरीमुळे रोग येतो की रोगामुळे कमजोरी? कमजोरीमुळे रोग येतो. पण कसं आहे सर, आपण पोषण देत नाही, आपण बिमारीवर खर्च करतो, तर पोषणावर खर्च केला पाहिजे. तुम्ही कसं म्हटलं की आता मी एकच बेसल डोस टाकलाय 5 महिन्यात, तसं की आपण आहे ना रेसला एक टाकतो, बाग धरतो तेव्हा एक टाकतो, तिसरा बेसल डोस हे आपण सिटिंग झाल्यानंतर टाकतो. असे तुम्ही 3 बेसल डोस करायला पाहिजे होते. हा, तुमचा एकच झालेला म्हणजे झाडाला पोषणाची कमी आहे. हा, तर जसं की आपण डोंगर पाहतो, जवळच डोंगर आहे, डोंगरामध्ये सेंद्रिय खर्चं पण खूप असतं सर, आणि तुमचं पाणी तिकडून वाहून येतं आणि तुमच्या पाण्याचा तो फायदा झाला असता सर, पण तुम्ही तो काढून टाकलेला आहे पाणी. हा, तुम्ही पांढऱ्या मुळीबाबत सांगू शकता कशी आहे का? साधारण आता मी 20 वर्षाचा अनुभव जर पाहिला त्याच्या मागे मला पांढरी मुळी एवढी मिळत नव्हती आणि आता ह्यावेळेस तुमचं खत वापरल्यानंतर पांढरी मुळी यंदा भरपूर आहे. तुम्ही जशी की साईज बघता, साईज खूप छान आहे. हो, साईज चांगली आहे. हो. किती पण गेली सर साईज? साईज साधारण 3-350 आहे आता सध्या. मला एक याच्यामध्ये एक विशेष गोष्ट, तुमचं झाडाचं वय किती? झाडाचं वय 22 वर्ष. 22 वर्षे. आता खोडं जर पाहिली तुमची खाली बसून आणि जर तुमची झाडं जर बघितली, बरोबर आहे ना? हो. तर म्हणजे एक तुमचं फार मोठी संपत्तीच आहे ना? हो आहे ना. आणि ह्या झाडावरती जर मी जर म्हणजे मी जर शेतकरी असतो तर मी काय म्हणेल की मॅडम किती माल निघायला पाहिजे? 100-125 किलो माल तर आरामशीर निघायला पाहिजे. आता तुम्ही पाहता की तुमच्या बागेमध्ये ह्या पुराचं पाणी येऊन गेलं आहे. लोकांच्या बागेत जर पुराचं पाणी आलं तर बाग खराब होऊन जाते. इथं पाहिलं ते बघ, ज्या झाडाच्या खोडापर्यंत पाणी साचलेलं होतं दिसतंय ना? मग तरीसुद्धा तुमच्या बागेमध्ये आज जर बघितलं तर कंडिशन कशी दिसते? या ना आपण पुढे जाऊ. कुठला प्रॉब्लेम नाही सध्या, कुठलाच प्रॉब्लेम नाही, कुठलाच प्रॉब्लेम नाही. आणि पानांची जर साईज बघितली सर, काय वाटतं तुम्हाला ही साईज वगैरे पानांची? आणि इथे जर पाहिलं ना तुमचं सर, तर तुमचं जर झाड जर बघितलं आज जर क्वालिटी पाहिली तर एखादा अर्ज तुमचं बघा, ह्या फांदीला पूर्ण क्लीन माल आहे. फक्त तुमचं एक जे फळ आहे एकच फळ तेरे नाही तिकडे असेल, बरोबर आहे? म्हणजे एक फळ तेवढं जागेवरच राहिले पण बाकीच्या फळांना कुठे डॅमेज नाही. आणि सारखा पाऊस चालू आहे तुमच्या का? पाऊसाची काय परिस्थिती आहे? सारखा पाऊस आहे. आता तुमची जर फळ संख्या जर पाहिली, एका झाडावर किती फळ असेल बरं? आता 60 किलो माल आहे. या ना पुढे. परंतु मी समाधानी नाही. तुम्ही समाधानी आहे? काय कारण आहे? समाधानी असं झोकूनच देत होतो आम्ही फळ. हा, किती प्रमाण फेकून द्यायचे तुम्ही माल? निम्याच्या पुढे फेकून देत होते प्लॉटचा. पण म्हणजे तुम्ही हा जो माल आहे निम्मा मालाच्या पुढे फेकून द्यायचे? म्हणजे मार्केटिंगला मिळतच नव्हता? सलग 2 वर्ष झोकून द्या. सलग 2 वर्ष सॉइल चार्जेस अगोदर? ह्या वर्षी तर सर भयानक तेल आहे. मागच्या वर्षी एवढा तेल नव्हता, त्याच्या मागच्या वर्षी पण नव्हता एवढा. आपल्या प्लॉटवर नाही, टोटल तेलेनी डागाने प्लॉट गेले. हा, काळ्या डागाने. पण आपल्या जर कुठंच काळ डाग नाही. हे उलट नाही बोलत तुम्ही असं वाटते? उलट नाही ना, जे सत्य परिस्थिती. तुमच्या परिसरात काय परिस्थिती आहे? आमच्याकडे कोणाचीच नाही राहिली प्लॉट. पूर्ण परिसरात पूर्ण प्लॉट गेले आणि तरी तुम्ही 50% वापरली? 50% म्हणजे सॉइल चार्जर या झाडाला जायला पाहिजे माझ्या हिशोबाने 200 ml. तुम्ही दिलंय फक्त 60-70 ml. आणि कृषी अमृत जायला पाहिजे या झाडाला 10 किलो. आपण किती दिलंय? 3 किलो दिलंय. पण तरी त्या मानाने जर क्लॅरिटी पाहिली आणि जर क्वालिटी पाहिली तर खरोखर नजर लागणारी. हां, तर म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या या मेसेजमधून आता हिशेजारी जर पाहिलं तुमच्या, तर सर पाणी वाहत आहे, बरोबर ना? बघा पूर्ण जर पाहिलं सर तुम्ही, तर पाणी वाहत आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय म्हणजे तुमचं मन काय सांगतंय असं? नाही नाही, यंदा चांगलं चार्जरमुळे यंदा चांगलं. आणि ज्या सुधारणा मी सांगितल्या तुम्हाला त्या जर केल्या तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं?
अजून येऊ शकतो मला. म्हणजे तुम्ही जर माझ्या माहितीनुसार जर त्याला जर पूर्ण पोषण दिलं, मॅडम जसे म्हटल्या, तुम्ही जर पोषणावर जर काम केलं असतं, ते जर आणखीन एक जर बेसल डोस दिला असता आणि सॉइलच्या जर आणखीन एक 4-5 कॅन जर वापरल्या असत्या, अजून भारी राहिलं. आणि तणनाशक तुम्ही जर नसतं वापरलं, तणनाशक वापरलेलं आहे, तर ते नसतं वापरलं तर मी तुम्हाला सांगतो की एक फळ तुमचं डॅमेज नसतं. आज तुमचा माल जर पाहिला, कुठं माल आहे सांगा असा? आज साईज किती पाहिलं की बाकी म्हणजे वजन किती किती महिने झाले फळ? हे साधारण आता 4.5-5 महिने झालेले. 5 महिन्याचं फळ आहे. साईज पहा केवढी आणि युनिफॉर्म साईज असते. जर तुम्ही हे पाहा, तुम्ही आता हे बघा, हे बंचेस वगैरे किती जबरदस्त आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ओव्हरऑल सगळी जर बाग पाहिली, आता सगळी बाग तर काय आपण फिरू नाही शकत, पण तो जेवढी बाग आपण बघतोय त्या बागेमध्ये आपल्याला सेम चित्र दिसतंय. म्हणजे फळांची संख्या असो किंवा तिची चमक असो, कॅनोपी असो, मध्ये आपण नाही घुसू शकत, बरोबर आहे ना? झाडाचं ते आकार तेवढा आहे, वय तेवढं आहे. म्हणजे आज शेतकरी जे 10 वर्षाची बाग काढताय, 15 म्हणजे 17 वर्षाची बाग काढताय, आणि बरेचसे शेतकरी, तरुण जे शेतकरी, ते असे म्हणताय का झाड काय 10-12 वर्षात उपटून टाकायची बाग, त्यांना काय सांगाल तुम्ही? 22 वर्षाचं झाड आहे ना, आज पण एक पण झाड गेलं नाही रोगाने. बरोबर आहे, 22 वर्षाचं झाड आहे आणि क्वालिटी अशी आहे, मर रोगाने एकही झाड गेलेलं नाही. त्याचं श्रेय तुमच्या ह्या डोंगराला जातं. हा जो डोंगर आहे ना, याला ते श्रेय जातं ह्या जंगलाला सगळ्या. पण तरी मी त्याच्यावरती अत्याचार केले तणनाशकांनी, ह्यांनी, ते जर नसते केले तर मी तुम्हाला सांगतो तुमचं फळ आहे ना हे 700 ग्रॅमच्या खाली येणारच नाही. मग शेतकऱ्यांनी बागेचं आयुष्य वाढवलं पाहिजे की नाही? वाढवलं पाहिजे. हां, वाढवलं पाहिजे. तुम्ही ती जी बाग आहे तुमची, ती बाग कमीत कमी 15-20 वर्ष जर ठेवली तर अशा प्रकारचे सफरचंद पिकल्याशिवाय राहणार नाही. हां, आज तुमचा माल जर कोणाला सांगितला की सर 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सारखा महिन्यावर पाऊस पडूनही माल असाय. 2 महिन्यापासून पाऊस झाले. मॅडम काय वाटतं तुम्हाला? कम्प्लीट 2 महिने झाले. हां मॅडम, जसं की आम्ही आता एक फळ खाल्लं आता, हां, तर इतका रस होता ना सर याच्यामध्ये की म्हणजे एकदम गर म्हणतो ना, खूप छान, तो खूप छान होता गर, एकदम गोडवा. ते कलर बघा तुम्ही, कलर सांगतोय खूप छान आहे सर, एकदम ग्लेज म्हणतो ना आपण जे फिरतोय सगळीकडे, ते बघायला मिळतंय का असं नाही. म्हणजे तुम्ही जर याला सॉइलच्या टेक्नॉलॉजी पूर्ण शक्तीनिशी जर वापरली तर मला खात्री आहे की हिमाचल प्रदेश सारखी तुमची बाग पिकायला काहीच हरकत नाही. आणि तुमच्या म्हणजे माहितीसाठी, तुम्ही याला जर ह्यावर्षी जर पूर्ण क्षमतेने जर टेक्नॉलॉजी वापरली आणि जर त्याला जर तुम्ही पोषण दिलं तर हे खोडं तुमचे जर आणखीन सशक्त जर केले तर पुढच्या वर्षी ह्या झाडावरती 150 किलो माल कुठेच गेला नाही, तोही अशा साईजचा सगळा. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे लक्षात आलं नाही पण रहस्य. मग येऊन पुढे आपण पोषणावर भर देऊया. आणि एवढं सगळं असून तुम्ही गंमत बघा, हे बघा नवीन पण म्हणजे नवीन सेटिंग उभं राहिलं. म्हणजे थोडक्यात तुमची जर झाडं पाहिली आणि त्याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमचा माल पाहिला आणि त्याचं ग्लेझिंग पाहिलं तर 100% मी शेतकऱ्यांना एकच सांगेल की आपण आपली बाग 10-15-20 वर्ष कशी जगवता येईल ती शिकलं पाहिजे.